ललित मोदी यांचं बीसीसीआयमधलं कमबॅक उटघटकेचंच ठरलं. राजस्थान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षस्थानी निवड झाल्यावर अगदी तासाभरातच बीसीसीआयनं संघटनेवरच निलंबनाची कारवाई केली. यामुळे आता हे प्रकरण पुढे काय वळण घेतं हे पाहणं रंगतदार ठरणार आहे. ललित मोदी आणि एन श्रीनिवासन भारतीय क्रिकेटमधले हे दोन बडे चेहरे, जितके चर्चेत तितकेच वादग्रस्त. मात्र भारताच्या क्रिकेटवर नियंत्रण असलेल्या बीसीसीआयची या दोघांबाबतची भूमिका मात्र भिन्न. आयपीएलच्या जन्मावेळी बीसीसीआयच्या गळ्यातला ताईत असलेले ललित मोदी यांनी राजस्थान क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा पॅड बांधले खरे, पण बीसीसीआयची त्यांना मैदानात पाठवायची तयारी नाही. राजस्थान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी मोदी यांनी 33 पैकी 24 मतं मिळवून दणदणीत विजय मिळवला. मात्र बीसीसीआयला हे मंजूर नाही. सुप्रीम कोर्टानं निर्णय जाहीर केला असतानाही बीसीसीआयनं तासाभरातच आरसीएचंच अनिश्चित काळासाठी निलंबन केलं आणि संघटनेचा कारभार पाहण्यासाठी एक समितीही नेमली. मॅच फिक्सिंग रॅकेटमध्ये जावयाचं नाव असलेले बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना मात्र नेहमीच अभय दिलं जातंय. अगदी सुप्रीम कोर्टानं त्यांना तातडीनं हटवण्याचे आदेश वारंवार देऊनही त्यांना कसं वाचवता येईल याचीच भ्रांत बीसीसीआयला पडलेली असते. मात्र सुप्रीम कोर्टानं क्लीन चीट दिलेले आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदींवर बीसीसीआयची खुन्नस दिसतीये. म्हणूनच मोदींच्या निवडणूक लढण्यालाच बीसीसीआयचा आक्षेप होता. त्याविरोधात ते कोर्टातही गेले. त्यानंतर आरसीए निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टानं 2 निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली होती आणि त्यात मोदींनी दणदणीत विजय मिळवलाय. मोदी बीसीसीआयमध्ये परतल्यास ते पुन्हा ताकदवान होतील अशी भीती श्रीनिवासन आणि त्यांच्या बीसीसीआयमधल्या पाठीराख्यांना वाटत असल्याची कुजबूज आता क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. मोदी परतले तर कदाचित उद्या ते अध्यक्षही होतील ही शंका त्यामागे असल्याचं बोललं जाते. जिसकी लाठी उसकी भैंस या म्हणीचा प्रत्यय बीसीसीआयमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळतोय. मोदी आणि श्रीनिवासन यांच्याबाबत दुटप्पी भूमिका घेण्याचं कारण तेच आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.